नमस्कार आत्ताची मोठी बातमी हमिदवाडा तालुका कागल येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याकडे आगामी दोन हजार बावीस तेवीसमध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी एफ आर पी प्रतिटन तीन हजार रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी केली लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी नेहमीच कारखान्याशी संबंधित सर्व घटकांसह शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य दिलेले आहे आणि त्यामुळे उभारणीपासूनच मंडलिक कारखाना ऊस दराबाबत आघाडीवर राहिला आहे चांगला ऊस दर देण्याबरोबरच सर्वोत्कृष्ट साखर उतारा मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे आगामी हंगामात मंडलिक साखर कारखान्याने सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे त्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला नोंद केलेला संपूर्ण ऊस गळितासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे अशी विनंतीही संजय मंडलिक यांनी केलेली आहे यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले पाटील संचालक विरेंद्र मंडलिक बंडोपंत चौगले शिवाजीराव इंगळे शहाजी पाटील दिनकर पाटील आप्पासाहेब तांबेकर दत्तात्रय सोनाळकर मारुती काळुगळे मसू पाटील इत्यादी उपस्थित होते मंथन न्यूज कोल्हापूर